हॅलो, वेलकम टू न्यू ब्लॉग. मस्त सकाळ झाले आणि सगळ्यांना छान जावो हा दिवस सगळ्यांचा. बस रेग्युलर रुटीन चालू झालं आहे. रुटीन असं नाही म्हणता येणार, थोडेफार तर चेंजेस होतच राहतात. एवढं ऊन पडलं आहे कारण आता उन्हाळा तर जाणवायला लागलाच आहे, पण तरी पण मुलांची पण मस्त खेळणं चालू आहे. कदाचित मला वाटतं आता सगळ्यांच्या सकाळच्या चालू शाळा चालू झाल्या त्याच्यामुळे पण असतील. आणि यस, बघू आज काय काय होतं आहे दिवसभरात पूर्ण. आज थोडंसं बाहेर जायचा पण विचार आहे, पण वातावरणावरती डिपेंड आहे. संध्याकाळी जर वातावरण चांगलं असेल तर बाहेर जायचा विचार आहे. थोडंसं मूवीचा वगैरे प्लॅन आहे, पण मूवी म्हटलं की परत आमच्याकडे तेच येतं. एकतर मला जे आवडतात ते पृथ्वींना आवडत नाही, त्यांना जे आवडतात ते मला आवडत नाही. त्यांना अतिच म्हणजे ते ॲनिमेशनवाले जरा जास्त आहेत, त्याच्यामुळे ते मला असं एक्साइटमेंट असं खरं सांगावं तर काही नसतं. आता हे ज्यावेळेस ते व्हिडिओ बघतील त्यावेळेस ते बोलतील, पण ठीक आहे, ही गोष्ट त्यांना पण माहिती आहे कारण ते ॲनिमेशनवाले जरा जास्त आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते जास्त मूवीज आवडतात. मी त्याच्यातली एवढी नाही आहे. मला आपले हिंदी मराठी वगैरे असे मूवीज मला जास्त आवडतात, म्हणजे ते जास्त फील होतात. हे मी आपली जाते त्यांच्यासोबत आणि मग बाहेर बघू काय प्लॅन, खाऊन पिऊन सगळं यायचा होतो आहे. पण त्याच्या आधी वातावरण पण मेन आहे, ते जर असेल व्यवस्थित तर जाऊ. आता दुपारच्या जेवणामध्ये मी अंडा बिर्याणी बनवते कारण मला ना रोज रोज चपाती बनवून बनवूनच कंटाळा आला, रोज चपाती चपाती. सो आज म्हटलं काहीतरी थोडंसं डिफरंट बनवूया. आणि मी कशी बनवते आहे किंवा कोणत्या पद्धतीने बनवते, प्रेशर कुकरमधलीच बनवते एकदम सिम्पल पद्धतीने. सो स्टे ट्यून, मी दाखवते तुम्हाला एक क्विक अशी रेसिपी. आणि चला किचनमध्ये जाऊन, मी सगळं शॉपिंग कटिंगमध्ये झालेलं आहे, मी पटापट तुम्हाला दाखवते. सो चला. हे बघा, मी किचनमध्ये आले, तेल ठेवलं आहे तापायला, कुकरमध्येच ठेवलं आहे आणि ही अंडी चार बॉईल करून घेतलेत, त्याच्यामध्ये कट मारलेत आणि त्याला तिखट मीठ आणि हळद लावले, थोडंसं असं मॅरिनेशन केल्यासारखं केलं आहे. आणि मग ती मस्त तेलातून फ्राय करते कारण ती मग भाताबरोबर ना खाताना एक वेगळी टेस्ट लागते. आणि तेच तेल ठेवलं आहे मी. आता मी फोडणी देते, फोडणीमध्ये मी सगळे मसाले टाकलेत, आपले खडे मसाले, तमालपत्र, जिरा, त्याच्यानंतर मोठी वेलची, असे सगळे जे आपले काळी मिरी वगैरे सगळे ते टाकले. त्याच्यानंतर उभा चिरलेला कांदा घेतला आहे, दोन कांदे घेतले. कांदे मात्र मी थोडं जास्त घेतलं कारण एक ती ग्रेव्ही बनते ना बिर्याणीची, ती मला आवडते. आणि नेहमी कांदा थोडा बिर्याणीला एक्स्ट्राच घ्यावा. कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी तिखट मीठ हळद बिर्याणी मसाला आणि जिरा पावडर, धना पावडर, मीठ असे सगळे मसाले टाकून घेतले. त्याच्यानंतर एक वाटी दही घेतलं आहे मी, छान फेटून घेतलं जेणेकरून त्याचे गठ्ठळे किंवा गोळे होणार नाहीत. असं मस्त फेटल्यानंतर बिर्याणी मसाला ना मला थोडासा कमी वाटत होता म्हणून मी परत याच्यामध्ये टाकते आहे. आणि हा कोणताही वापरू शकता जो ब्रँड तुमच्याकडे अवेलेबल असेल तो. आता आमच्या घरी सध्या एव्हरेस्ट आहे त्याच्यामुळे मी एव्हरेस्टचा वापरला आहे. मस्त तेल सेपरेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मी पुदिन्याची पानं घेते, एक 10-15 पानं असतील, ती जाड जाडच कापलेत, खूप जास्त बारीक नाही केलेत, नाहीतर ती पानं ना काळी पडतात. म्हणून मी थोडीशी ती पुदिनाची पानं आणि त्याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर पण मिक्स होती ती टाकलेत. इकडे मी 1.5 वाटी तांदूळ भिजायला टाकला होता, एक 10 ते 15 मिनिटांनंतर पाणी काढून 2-3 धुवून मी आता ते तांदूळ कुकरमध्ये टाकलेत. मस्त एकदा मी हलवून घेते छान, जेणेकरून ते सगळे मसाले लागतील. आणि मी तांदळाच्या अंदाजानेच पाणी टाकते, खूप जास्त पाणी नाही टाकत आहे, म्हणजे मी 1.5 ते 2 वाटीच पाणी टाकलं आहे, खूप जास्त नाही टाकलं आणि कमी पण नाही टाकलं आहे कारण कुकरमधली आहे म्हणून. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी ही जी आपली बॉईल केलेली अंडी आहे ती सगळी लावून ठेवते, 4 दिशेला 4 वगैरे सगळी, म्हणजे जेणेकरून ती पण त्याच्यामधला फ्लेवर त्याच्यामध्ये येईल. 1 चमचा छान तूप टाकते आणि 2 शिट्ट्या काढले. हे बघा, शिट्ट्या काढल्यानंतर मस्त बिर्याणी तयार आहे. मी गरम गरम ओपन केला आहे कुकर, त्याच्यामुळे तशी दिसते, पण अशीच बिर्याणी मला खायला खूप जास्त आवडते. जसं मी दुपारी तुम्हाला म्हटले होते की बाहेर जाणार होतो, सो आम्ही आलो आहे, मूव्ही पण बघून झाला आहे आमचा. आणि ॲज युजुअल मी फोर्सफुली असं नाही, मी येते पण ठीक वाटला. आणि आता आल्याबरोबर मूवी वगैरे मगाशी ॲक्च्युली शूट करायचं राहून गेलं का, आता गडबड वगैरे झाली, पण येस आता काहीतरी पोटपूजा करायला चाललो आहे. आणि बघू काय खातो मी दाखवते. गर्दी अशी नाही आहे, ठीकठाक आहे. इकडे कुठे चाललो आहे? ते बुफे घेते
वेज आहे ना ते चिकन पण आहे सगळं सो स्टे ट्यून बघू काय काय होतं कुठे जाऊया तुम्ही सांगा शूट हा बघा मूवी बघताना मी म्हटलं सीट तुम्हाला पण दाखवाव्या. ऑलमोस्ट सगळ्या सीट रिकाम्या आहेत, फक्त या मागच्याच एक दोन रो फक्त भरले, ते पण थोडे थोडे. हे जे हार्डकोर फॅनवाले लोक असतात ना, ते फक्त मूवीसाठी आलेत. मी काही त्यातली नाही आहे, मी आपली फोर्सफुली येऊन बसली आहे. म्हटलं तुम्हाला पण एकदा दाखवावं. आणि आता वरच्या साईडला जातो, थोडंसं खाण्याचं काहीतरी बघतो आणि बस लिफ्टमधून वरती चाललो आहे. आणि नेहमी ना असं नवीन नवीन ट्राय करायला आम्हाला आवडतं, असं काहीतरी असेल तर. सो सर ते अनलिमिटेड आहे हो काय झाला पण हो बरं. आम्ही थुक्का खाऊन आलो. आम्ही ज्यावेळेस कुल्लू मनालीला गेलेलो तर त्यावेळेला आम्हाला तिकडे थोडीशी सवय लागलेली ती थुक्का खायची, म्हणजे ते सूप सारखं सो ते आवडायचं. तर यावेळेस आता इथे ट्राय केलं पण चांगली होती टेस्ट. हो ना, पांडा म्हणून आहे सो तिथे ट्राय केलं, सूपच फक्त मिळून आलो. जाईन पांडा, जाईन पांडा. आणि मग इथे एक बिर्याणी बाबा म्हणून आहे, तिथं मोस्टली बिर्याणी वगैरे आवडते, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो आणि यांनी चालू पण केली. लास्ट टाईम फक्त आम्ही बिर्याणी घेतली होती इथली पण आवडली होती, म्हणून यावेळेस म्हटलं पूर्ण त्यांची थाळी ट्राय करावी. सो ते चालू आहे थाळी ट्राय करणं. आणि आता खाऊन घेतो आणि मग नंतर भेटतो. आणि येस, मस्त जेवून खाऊन आता घरी चाललो आहे. तुम्हाला कसा छोटासा ब्लॉग वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर मला पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. Thank you.